नमस्कार, गोवा मिड्डेत अविनाश जोशीचो योकार तुमका सगळ्यांक स्वातंत्र्य दिनाची हुनहुनीत परबी खबरो विस्तारान. भ्रष्टाचार, जातीवाद, परिवारवाद सोपोंक आधार करचो. फुडले 25 वर्सांत विकसित नवभारताचे ध्येय घेऊन फुडे वतना आडखळी निस्तारपाची जबाबदारी जण एकल्याची. प्रधानमंत्री मोदीचो 76व्या स्वातंत्रताय दिसा लाल किल्ल्या वयल्यान उलो. पयलेच फावट लाल किल्ल्यार मेड इन इंडिया नाळीची सलामी. प्रधानमंत्र्याची सेनेक परबी आत्मनिर्भर भारता खातीर स्वदेशीचो उलो. 75 साल के बाद लाल किले पर से तिरंगे को सलामी देने का काम पहली बार मेड इन इंडिया तोप ने किया है. मैं आज मेरे देश के सेना के जवानों का हृदय से अभिनंदन करना चाहता हूं. सैल्यूट, सैल्यूट मेरे सेना के अधिकारियों को सैल्यूट. 5 साल का बच्चा घर में विदेशी खिलौने से नहीं खेलेंगे, ये जब संकल्प करता है ना, तब आत्मनिर्भर भारत उसकी रगों में दौड़ता है. मैं प्राइवेट सेक्टर को भी आह्वान करता हूं, आइए हमें विश्व में छा जाना है. आत्मनिर्भर भारत का ये भी सपना है कि दुनिया को भी जो आवश्यकताएं हैं उसको पूरा करने में भारत पीछे नहीं जाएगा. हमारे लघु उद्योग हो, सूक्ष्म उद्योग हो, कुटीर उद्योग हो, जीरो डिफेक्ट, जीरो इफेक्ट हमें उस करके हमें दुनिया में जाना होगा. इस 25 साल का अमृतकाल, उस पर शायद अगर हमने समय रहते नहीं चेते, समय रहते समाधान नहीं किए, तो वो ये विकराल रूप ले सकते हैं. और इसलिए मैं सबकी चर्चा न करते हुए दो पर जरूर चर्चा करना चाहता हूं. एक है भ्रष्टाचार, दूसरा है भाई भतीजावाद, परिवारवाद. भारत जैसे लोकतंत्र में जहां लोग गरीबी से जूझ रहे हैं, जब ये तरफ से देखते हैं एक तरफ वो लोग हैं जिनके पास रहने के लिए जगह नहीं है, दूसरी पर वो तरह लोग हैं जिनको अपना चोरी किया हुआ माल रखने के लिए जगह नहीं है. और इसलिए हमें भ्रष्टाचार के खिलाफ पूरी ताकत से लड़ना है. परिवारवादी राजनीति के खिलाफ लड़ाई में मैं आपका साथ चाहता हूं. ये संवैधानिक जिम्मेवारी मानता हूं मैं, ये लोकतंत्र की जिम्मेवारी मानता हूं मैं. मोदी सरकाराचे नव भारत आत्मनिर्भर भारताची देख घेऊन गोय स्वयंपूर्णतेचे दिशेन वता. हे काम आपण एकलो करूंक शकना, सगळे पक्ष एनजीओनी तेको दिवचो म्हण मुख्यमंत्री प्रमोद सावंताचो उलो. पणजे मुखेल सुवाळ्यात तांणी तिरंगो हुबयलो. मोपाचे ऑक्टोबर मेरेन उक्तावण दर एक सरकारी स्कुलाक सुटके झुजाऱ्यांचे नाव दितले. मायनिंग खंय 6 महिन्या भितर रुळार. फ्रीडम स्ट्रगल आयडियाज रिजॉल्व्स एक्शन आणि अचिव्हमेंट हा माझ्या समेस्त सगळ्या भुरग्यांक उलो मारता की आम्ही जेव्हा देशाची 100वी साजरी करतले त्यांना आमच्यो 75 आयडियाज या देशासमोर असतल्यो, आमची 75 रिझॉल्युशन्स या देशासमोर असतली, आमची 75 ॲक्शन या देशासमोर असतली आणि आमची 75 अचिव्हमेंट म्हणजे फुडल्या 25 वर्सांक आम्ही कशा पद्धतीत अचिव्हमेंट करता हे भुरग्यांनी समेस्त ठरवचे. या अंत्योदय तत्वाचेर काम करपा खातीर सरकार एकटे काम करपाक शकना, म्हणजे मुख्यमंत्री एकटो काम करपाक शकना, मंत्री एकटो काम करपाक शकना, म्हणजे सगळ्यो पॉलिटिकल पार्टी जर एकत्र आयल्यो जाल्यार खऱ्या अर्थात आम्ही सगळ्यापर्यंत पावपाक शकतले. हांगासले सगळे एनजीओ जर या अशा पद्धतीच्या बऱ्या कामाक लागले जाल्यार खऱ्या अर्थात म्हणजे आम्ही आझादी का पंचायत अमृत महोत्सव या वर्षाच्या भितर म्हणजे जे सुजलम सुफलम गोय करपाक जाय ते करपा खातीर आम्ही यशस्वी ठरतले. मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हांगासर थोडोसो जरी उशीर झाला असत येता ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत बोमानेजपणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ह्याय प्रकल्पाचे उक्तावरण जावपाचे असा. एव्हिएशन स्किल सेंटर आम्ही उतर दिल्याप्रमाणे थंय सुरू करपाक शकले. पेडण्या आणि पुराय गोयातल्या कितल्याशाच भुरग्यांक त्या एव्हिएशन स्किल सेंटरात ॲडमिशनही घेऊक सुरुवात केल्या. वेगवेगळे थळावे डिपार्टमेंट फुडे व्हरता असताना मायनिंग क्षेत्रातूय आम्ही कमी पडचे ना. मायनिंगाचे बेगोबेग ऑक्शन करून
परत एकदा जे मायनिंग चालू करपाचे काम सरकारान हातान घेतला आणि मला खात्री असा विधानसभेत हांवें उतर दिल्याप्रमाणे फुडल्या 4 ते 6 महिन्या भितर मायनिंग हे सुस्थितीत हाडपाचे काम आमच्या सरकाराच्या मार्फत करतले. गोयातल्या सगळ्या हायस्कुलांनी आम्ही सिंगल बोर्ड कॉम्प्युटिंग डिव्हाइस हे दिवपाचे ठरायला. 100% प्रत्येक म्हणजे येता त्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कॉम्प्युटिंग आणि डिव्हाइस दिवपाचे काम, जेणेकरून भुरगे हे कोडिंग रोबोटिक शिकपाक शकतले. आजादीका अमृत महोत्सव मनयता असताना गोयाकूय 60 वर्सां पुराय झाली आणि त्याच खातीर बदल सांगला त्याप्रमाणे प्रत्येक सरकारी शाळेक या प्रत्येक स्वतंत्र सैनिकाचे नाव हे त्या शाळेक दिले वयतले. शिरसय 5 महिन्याचे चलियेच्या खुनाचा दुबाव. मध्यान राती आवय बापूय चलियेची बॉडी घेऊन कोलवाळे पोलीस स्टेशनात. प्रकरण सेन्सिटिव्ह म्हणून पोलीस सांभाळून हाताळतात. फॉरेन्सिक टिमीन शिरसय घरा वचून पुरावे एकठाय केले. चलियेचेर खंय जखमो दिसल्यात. आवय बापायची खोलायेन चौकशी केल्या उपरांत खुना विशीं 302 कलम आनी बाल हक्क कायद्या खाला दोगांकूय अटक. पेटके धारबांदोड्या कंटेनर आनी मोटारीचो एक्सिडंट. मोटारीतलो हळदय शिरोड्याचो 18 वर्सांचो तरणाटो मोहनदास नायक सोपलो. ताचे बरोबर आशिल्ले उजगांवचो दत्तराज गावडे आनी शिवानी रावाक बरोच मार लागला. कंटेनराचे ड्रायव्हर आनी क्लिनराकूय जखमी जाल्यात. मोटारीक धपको बसना फुडें कंटेनर मोटारीचेर उमथल्लो आनी मोटार मुळाक चिड्डली. घेवया एक बारीकसो ब्रेक, पळयत रावात प्रुडंट. कारवार कोंकणी भाशा अभिमानी संघटनेन कारवारात कोंकणी भाशा सालवार करूंक कोंकणी स्वातंत्र्य अभियान ट्विटर कॅम्पेन सुरू केल्या. ते खातीर आज सांजे 5 वरांचेर सगळ्या कोंकणीवाल्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोंकणीक तेको दिवपी ट्विट करचे म्हूण संघटनेचो उलो. सगळ्या लोकांक खबर आसा 15 ऑगस्ट 2022 आम्ही सगळे लोक आझादी अमृत महोत्सव साजर करते असतात. त्या दिवसा निमित्त आम्ही सगळे कोंकणी प्रेमी लोक ट्विटर कोंकणी अभियान करचे ठरेला. ह्या डिजिटल पोस्टरा प्रमाणे सगळे लोक त्या दिवस ट्विट करून जास्तीत जास्त कोंकणी लोक जगात असे सगळे कोंकणी लोकांना कारवार कोंकणीक सपोर्ट करून ट्विट करचे मागील विनंती असा. हॅच सेव कोंकणी, हॅच स्टॅग आम कोंकणी जाय असे ट्विट करचे आणि तुमगेल मत मांडचे म्हण ट्विटरात आमगेल कोंकणी प्रेमी लोकांना सगळे कोंकणी लोकांना विनंती. तशेंच टॅग करू विसरनाकात आमगेल देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती, लोकल MLA, MP आणि संबंधित सगळ्या लोकांना टॅग करू विसरनाकात. जास्तीत जास्त लोक टॅग ट्वीट करून आमगेल मायभाष कोंकणीक योगदान करतले म्हण हांव इच्छिता. स्वतंत्रतायेचे अमृत महोत्सवात मोदी सरकारान तिरंग्याचो कोड सदळ केलो आणि दरेक नागरिकाचे घरादारात तिरंगो पावलो. तिरंगा वरवी राष्ट्रभिमान उक्तवपाची दर एकल्याची खाशेली कलाकारी. कलाकारूच न्ही, सरकारी अस्थापना वास्तूय फाटी ना. साळावले हंजुणे धरण, पोन्ने गोयची इगर्ज, अटल सेतू, दूरदर्शनाचो टॉवर, पोलीस स्टेशनां, एका फुडली एक तिरंगी. बुलेटीन सोपयताना गोंयभर तिरंग्याचे तरंग.
ही अशी मिड डे अपडेट. परत रॉकडेज मळ्या. प्रुडंट टॉक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबुक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपवर. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.